श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय दिंडोरी प्रणित श्री गुरु चरित्र अध्याय दहावा श्री गणेश मा एकोणीस सिद्धाचे वचन नामधारक विनवी जान कुरवपुरीचे महिमान केवी जाहले म्हणत असे म्हणसी श्रीपाद नाही गेले आणि कवतार झाले विस्तार करोणी या सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे श्री गुरु महिमा काय पुससी अडंत होती परीयसी विश्वव्यापक परमात्मा विश्व व्यापक परमा पुढे राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कौना पार निधान पूर, वसे ते, ते, ते गुरुमूर्ती सांगे न दृष्टांत तुझ एक वर्तले सहज काश्यपगोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विजाचारवंत उदिम मार्गे उदरभरित यात्रेसी यात्रेसियेता तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला आपले मनी संतर पावे ब्राह्मणांसी उदिम आलिया फळासी यात्रेसी येईनो येईन तुम्हा पासी सहस्र संख्या ब्राह्मणांची इच्छा भोजन देईन म्हणे जे जे ठाई जाय देका जा दे का अनंत संतोष पावे निका शतगुणेला जहाला लाभ अधिक परमानंदे प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेस निघाला तत् करावयास ब्राह्मण संतपर्णी द्रव्य घेतले समागमी द्रव्य घेऊणी द्विजवर्णी घता देखी तस्कर कट कपट रूपौी संगीत कर तेही तस्कर निघाले दोन तीन दिवस सावरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ संती संधी साधून मार्ग एसी तस्करी मारिले द्विजासी शीर्षे दोन्ही परियसी द्रव्य घेतले आले सकळी क भजनांचा कैवारी श्रीपादराव क्रोपुरी पावला त्वरित वेशधारी त्रिशूळ खडग एरी तस्करां झाला व त्वरिती त्रिशूळे करुण इतवेळी समस्त तस्करांशी मारिता तस्कर एक विनविता कृपाळू जगन्नाथा निरपराधी आपण से आध वधतील म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तमा जानसी कुण विश्वाची मणीची वासना एकोणी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलला विती हाती देऊनिया विभूती प्रोक्षिमंती विप्रवरी माण लावूनिया तया वेळा मंत्रोणी ती विभूती गळा सजीव जाहला तत्काळ एक वसा एक चित्ते इतुके वर्तता परी सी उदय जाहला दिनकर श्रीपा आसी श्रीपाद झाले अदृश्यसी राहिला तस्कर विप्रा जवळी विप्र तस्कर तस्करासी म्हणे तुका माते धरिलेसी कवने वधिले या मनुष्यसी म्हणून पुसे दया वेळी तस्कर तसकर सांगेदरी एसी आला होता एक तापसी वधिते त्रिशूळे माते राखिले तुझं निमित्त धरोणी बैसविले अतिप्रीत विभूती मंत्रोनी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी नकळे कवन मुनी बळी तुझा प्राण ईश्वर होता जटाधारी तू राखी निर्धारी म्हणून याला ठाकुन या कोणी तस्कराचे वचन विश्वास ला हो वचना। विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरव पुरा नाना परिपूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरु पादुकांची श्रीपाद स्थान कुरपुर प्रख्यात जान अपार महिमा परीसा नाम संशय तू मानसी श्रीपाद आहे ती कुरोपुरासे अदृश्य रूप होऊनिया पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्व ठाई श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लौकिकी परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंहसरस्वती श्रीगुरुचरामृतेपरम कथा कल्पन तो सरस्वती उपाख्यने सिद्धनामदारक्ष वदे कुरोपूरक्षेतमहिमान वर्ण नाम दशमोध्याय श्रीगुरदत्त्रॅप सुरदत्त श्री